अतुल मारने मी तुमचं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, किसान संवादच्या माध्यमातून आपण नवीन नवीन विषय घेऊन येत असतो। तर या आजचा विषय जो आहे तो ऊस पिकावरील ठिबक सिंचन व अन्नद्रव्य व्यवस्थापन हा आहे, आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत अरुण देशमुख साहेब, ज्यांचा 34 वर्षातला ठिबक सिंचन आणि बाकी शुगर केन मधला अनुभव आहे, आणि ते सध्या नेटापी मध्ये कृषी विद्या आणि शुगर केन प्रोजेक्टचे प्रमुख आहेत। अरुणजी, तुमचं स्वागत कार्यक्रमात। नमस्कार सर, सर्व शेतकरी बंधूंचं मी अरुण देशमुख मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आपण किसान संवाद या फेसबुक पेजवरती ऊस पिकासाठी ठिबक सिंचन व ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती संवाद साधणार आहोत। तर मित्रो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की ऊस हे आपलं अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे, आणि ऊस पिकाच्या बाबतीमध्ये येऊ घातलेला जो अडसाली हंगाम आहे, या अडसाली हंगामामध्ये आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन घ्यायचं आहे। आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आजचा हा कार्यक्रम माझ्या मैत्रीभावानं किसान संवादचे श्रीयुत अतुल माने साहेबांनी हा आयोजित केलेला आहे, आणि त्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण मला दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। या कार्यक्रमाची आपण सर्वजण शेतकरी बंधू या ठिकाणी उपस्थित आहात, आपलंही मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि सुरुवातीला मी माझा परिचय थोडक्यात आपल्याला करून देत आहे। मित्र हो, मी गेली साधारणपणे 33 वर्ष पूर्ण केली आणि 34 वर्षामध्ये ऊस पीक आणि ठिबक सिंचन याबद्दल अभ्यास करीत आहे। त्याच्यापैकी साधारणपणे 27 वर्ष 7 महिने मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कृषी अभियांत्रिकी विभागाचा प्रमुख म्हणून आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून संशोधन विस्तार विकास आणि प्रकल्पाचं काम केलं। आणि त्याही अगोदर माझं जे शिक्षण झालं, मी एमटेक हा पदव्युत्तर अभ्यासक्रम IIT खरगपूर पश्चिम बंगाल या ठिकाणाहून वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट या विषयामध्ये पूर्ण केला 1986 साली, आणि 1987 पासून मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये काम करीत होतो सप्टेंबर 2014 पर्यंत। आणि अतिशय चांगलं काम मला संशोधन विस्तार विकास आणि प्रकल्पाच्या संस्थेच्या माध्यमातून करता आलं। त्यानंतर मी नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ठिबक सिंचनामधील अग्रनामांकित कंपनीमध्ये कृषी विद्या विभाग म्हणजेच एग्रोनॉमी डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटचा प्रमुख, त्याचप्रमाणे ऊस विकास आणि प्रकल्प याही विषयाचं काम मी या कंपनीमध्ये पाहत आहे आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्यासाठी। आणि इतक्या अनुभवानंतर नेहमी शेतकऱ्यांना ऊस पीक असेल, ऊस पिकाचं उत्पादन वाढवण्याच्या बाबतीमध्ये असेल, पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये असेल, ठिबक सिंचनाद्वारे वेगवेगळ्या खतांचं नियोजन कसं करावं, खत सिंचन कसं आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम मी करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला ऊस पिकाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं झालं तर ऊस हे पीक आपल्याला का महत्वाचं आहे, तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा माझ्या मनामध्ये असा येतो की आपल्याला गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आपल्या गुंतवणुकीवरती अतिशय चांगला मोबदला मिळवून देणारा ऊस हे पीक आहे। आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशाचं हे महत्वाचं असं नगदी पीक आहे, फक्त हे नगदी नाही औद्योगिक पीक सुद्धा, आणि या पिकाला एनर्जी क्रॉप असंही म्हटलं जातं, ज्याला ऊर्जा पीक आपण असं म्हणतो। आणि खरं पाहायला गेलं तर आपल्याकडे साखर उद्योग असेल आपल्या देशामधला किंवा राज्यामधला, त्याचप्रमाणे इतर उपपदार्थांचे जे उद्योगधंदे आहे या उद्योगासाठी ऊस हा अतिशय महत्वाचा असा कच्चा माल आहे। आणि ऊसाच्या बाबतीमध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट मला जी नेहमी वाटते, याचं कारण असं की ऊसाच्या खुटीपासून ऊसाच्या वाड्यापर्यंत किंवा पाचट हे ऊस पिकाच्या बाबतीमध्ये झालं, पण एकदा ऊसापासून साखर बनवल्यानंतर जे काही उर्वरित जे आपण पदार्थ राहतात ज्याच्यामध्ये मोलॅसिस असेल, प्रेसमड असेल, मरी असेल, याच्यापासून सुद्धा अतिशय चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना किंवा आपल्या उद्योगाला मिळत। म्हणून खरं ऊस हे पीक म्हटलं तर ते वावर करून दुसरी सगळ्यात महत्वाची बाब आहे की साधारणपणे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ऊस या पिकाचं अनन्य साधारण असं महत्व आहे। आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा आर्थिक असेल, हा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचं कार्य जे आहे किंवा ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचं काम ह्या ऊस या पिकानं केलेलं आहे। कधी कधी मी असं म्हणतो की ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ह्या ऊस पिकाकडे आपण पाहतो। त्याचप्रमाणे कसं आहे की साधारणपणे मग आपल्याकडे देशांमध्ये राज्यांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून उद्योगांच्या दृष्टिकोनातून त्याप्रमाणे या कारखान्यामध्ये काम करणे आणि तंत्रज्ञ अतिशय बरे असतील या सर्वांच्या महत्वाच्या उपजीविकेचं साधन
म्हणून आपण या ऊस पिकाकडे पाहतो. म्हणून ऊस हे पीक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. आता भारत देशामध्ये आपण पाहिलं तर साधारणपणे 51 लाख हेक्टर क्षेत्रावरती ऊस हे पीक घेतलं जातं आणि दरवर्षी साधारणपणे आपल्याकडे 2750 ते 2750 लाख टन ऊसाचं उत्पादन होतं आणि याच्यातून साखर किती होते 280 ते 285 लाख टन साखर आपल्या देशामध्ये तयार होते. आता एक महत्वाची बाब मला असं वाटतं की याही परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन आणि साखरेचं उत्पादन जरी होत असलं तरी आपल्या ऊसाची सरासरी उत्पादकता देश पातळीवरती पाहिली तर ते निश्चितच कमी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ती किती आहे तर आपल्याला फक्त 70 टनाचा उतारा हेक्टरी मिळतो म्हणजे 2.5 एकर. आणि साखर उतारा आपल्या देशात किती आहे तर साखर उतारा साधारणपणे 52-53 टक्के. आता महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की 9 ते 10 लाख हेक्टर क्षेत्र हे ऊस पीक झाली आहे. दरवर्षी साधारणपणे आपल्याकडे 9 ते 10 लाख टनाचं ऊसाचं उत्पादन होतं आणि साखरेचं उत्पादन आपल्याकडे ऊसाखालचं असणारं क्षेत्र त्या वर्षीचं पाऊसमान आणि एकूण ऊसाचं जे काही टनेज क्रशिंग केलं जातं त्याच्यावरती साखर उत्पादित होत असतं. आता या वर्षीचा जर विचार केला तर आत्ताचा सध्या संपन्न झालेला जो गळीत हंगाम आहे 2019-20 चा याच्यामध्ये किती उत्पादन झालं तर साधारणपणे 17 मे अखेरची आकडेवारी माझ्याकडे आहे आणि 60 लाख टनाचं उत्पादन साखरेचं झालेलं आहे. आणि आपल्याकडे साधारणपणे ज्या वेळेला ऊसाखालचं क्षेत्र 9 ते 10 लाख असतं 80 ते 90 लाख टनापर्यंत मिळतो. आपल्याला एक महत्वाचा भाग मी नेहमी सांगतो म्हणतो की शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून असा आहे की आपल्या ऊसाची उत्पादकता दर किती ती साधारणपणे 80 ते 85 टन प्रति हेक्टर आहे. एकरी जर आपण 32 ते 34 टनाची आणि साखर उत्पादन जर पाहिला तर साधारणपणे 90% महत्वाची बाबत आहे की आपल्या जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर काही भाद्र शेतकरी आहे की जे एकरी 100 टनापेक्षा जास्त म्हणजे 100 टन 125 टन 150 टन 160 टन एवढंच काही पाठिंबाच्या वर्षी असे खूप मोठे शेतकरी आहे त्यांनी 167.68 टनाचं एकरी उत्पादन केलं. त्यात पण अजून काही शेतकरी आहे बघा आमच्याकडे प्रशांत लखपडे नावाचे शेतकरी आहे अमोल लखपडे नावाचे शेतकरी आहे आमचे सुशना तवारे आहे हे सगळे शेतकरी सातत्यानं त्यांच्यामध्ये 100 टनाच्या प्रशांत लखपडेने सुद्धा 167 टनाचं उत्पादन घेतलं. म्हणजे मला म्हणायचं एकीकडे एवढे शेतकरी आपलं उत्पादन घेत आहेत आणि आपल्या राज्याची सरासरी उत्पादन याचा अर्थ उत्पादन भयंकर मोठी सुधारणा करण्यास वाव आहे. आता मग हे उत्पादन कमी येण्याची जी कारणं आहेत प्रामुख्यानं त्याच्यामध्ये काय कारण आहे तर सगळ्यात महत्वाचं कारण पहिलं मला असं वाटतं की आपल्या जमिनीच्या सुपीकते उत्पादन क्षमतेच्या बाबतीमध्ये जेवढी जागरूकता पाहिजे तेवढी जागरूकता आज आपल्यामध्ये नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अशास्त्रीय पद्धतीनं आपण पाण्याचं आणि खतांचं नियोजन करतो. त्याच्यानंतर अयोग्य लागणीचं नियोजन आहे, लागण हंगामाचं नियोजन आहे, त्याचप्रमाणे बेण्याची निवड आणि बेण्याची प्रक्रिया जी आहे ती आपण चांगल्या प्रकारे करत नाही. हंगामी ऊस जातींची निवड योग्य प्रमाणामध्ये केली पाहिजे ती आपल्याला अजून त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला ऊस पिकामध्ये सुद्धा पीक संरक्षणाचे म्हणजे एकात्मिक रोग आणि कीड संरक्षणाची गरज असते त्याच्याकडेही बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगितलं की 9 ते 10 लाख हेक्टर क्षेत्रावरती ऊस हे पीक दरवर्षी राज्यामध्ये घेतलं जातं त्यापैकी साधारणपणे 40-45 किंवा कधी कधी 50% क्षेत्र हे खोडवा पिकाखाली असतं आणि खोडवा पिकाची या राज्यामधली उत्पादकता आणखीन कमी आहे. म्हणजे खोडवा पिकाकडे आपल्याला जाणीवपूर्वक ज्यादा लक्ष देण्याची गरज आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं कारण शेतकरी त्यांच्या नियोजनाप्रमाणे ऊसाची लागण हंगामनिहाय करत असतात. कारखान्याला कसं असतं की कारखान्याला साधारणपणे की आपल्याला आपण जे पाहतो की कारखाना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुरू होतो साधारणपणे एप्रिल मे पर्यंत कारखाने चालतात म्हणजे 160 ते 180 दिवस कारखाने चालतात. त्या कालावधीमध्ये कारखान्याला जी लागण झालेली आहे किंवा खोडव्याचं क्षेत्र आहे त्या सगळ्या ऊसाची तोडणी करावी लागते आणि म्हणूनच लागण आणि तोडणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी सुद्धामध्ये काही अडचणी येत. आता मित्रांनो उत्पादन एकरी 100 टन किंवा 1600 टन जर घ्यायचं असेल तर आपल्याला काही महत्वाच्या बाबींच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यामधल्या काही 2-3 गोष्टी मी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर प्रामुख्याने जो आपला विषय आहे की ठिबक सिंचनाद्वारे आपल्याला पाणी आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करता येईल याकडे आपण जाणार आहोत. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून मला असं वाटतं ऊस किंवा कुठल्याही पिकाचं आपला शेतकरी बंधूंना जर एकरी किंवा हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर सगळ्यात मूळ आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे जमिनीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांनो जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कायमस्वरूपी टिकून ठेवून ऊसासारख्या दीर्घायुषी पिकाचं आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर जमिनीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घेतो.
आता जमिनीला बऱ्याच वेळेला मी तर असं म्हणतो की जमीन म्हणजे माती, माती म्हणजे ती माँ काळी आई आपण जिला म्हणतो. आणि मी नेहमी अशी उपमा देतो की साधारणपणे आई सदृढ असेल तर बाळ सदृढ होतं, इतकं सरळ साधं नातं जे आहे ते जमीन, जमिनीची सुपीकता आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या पिकाची उत्पादकता किंवा उत्पादन याच्याशी नातं आहे. म्हणजे जमीन जर सुदृढ असेल, जमीन भौतिक दृष्टिकोनातून, जैविक दृष्टिकोनातून, रासायनिक दृष्टिकोनातून जर सुपीक असेल तरच आपल्याला ऊसासारख्या दीर्घायुष्य पिकाचं अतिशय चांगलं शाश्वत स्वरूपामध्ये उत्पादन घेत आहे. आता मग जमिनीमध्ये काय महत्वाचं आहे? जमिनीमध्ये सगळ्यात महत्वाची भौतिक सुपीकता. भौतिक सुपीकता म्हणजे काय? जमिनीमध्ये मातीच्या कणांची जडणघडण, त्याचप्रमाणे दुसऱ्या शिवाय जमिनीमध्ये असणारं चिकण माती किंवा वालुकामय जे भाग असतो त्याचं प्रमाण किती आहे. आणि चिकण मातीचं प्रमाण जर जास्त असेल तर निश्चितपणे जमिनी चांगल्या सुपीक असतात. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट कसं आहे की जमिनीमध्ये पाणी भरण्याचा वेग, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता, जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं असणारं प्रमाण, पिकाला उपलब्ध अन्नद्रव्य करून देण्याची जी पद्धत आहे किंवा ज्या प्रकारे करून दिलं जातं, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर जमिनीचा पोत, जमिनीचा मजदूर, जमिनीचा कस, जमिनीची खोली ही साधारणपणे इतकी चांगली असली पाहिजे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे भौतिक सुपीकतेमध्ये, त्या आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब आपण ज्याला म्हणतो तो अतिशय महत्वाचा आहे. सेंद्रिय कर्ब आपण जर पाहिला, आता महाराष्ट्रामध्ये आम्ही वसंतराव शिवराज मिनिस्टर असताना किंवा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे सुद्धा कृषी विभागामार्फत महाराष्ट्रामधल्या ज्या जमिनी आहेत त्या मातीचं रासायनिक पृथक्करण केल्यानंतर आपल्या साधारणपणे असं लक्षात आलं की आपल्या जमिनीमधला, मातीमधला सेंद्रिय कर्ब साधारणपणे 0.3% म्हणजे काही ठिकाणी 0.2% आहे, काही ठिकाणी 0.3% आहे, अगदी जास्तीत जास्त 0.35% किंवा 0.4% आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो आपल्याला ऊसासारख्या पिकाचं किंवा कुठल्याही पिकाचं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल हा तर सेंद्रिय कर्ब जो आहे हा 0.75% पुढे असणं फार जरुरीचं आहे. मग हा सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? त्या जमिनीची भौतिक सुपीकता सुधारली पाहिजे. आणि भौतिक सुपीकता सुधारण्याच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा भरपूर मोठ्या प्रमाणात उपयोग केला. आता सेंद्रिय पदार्थांमध्ये सगळ्यात महत्वाचं काय येतं? शेणखत असेल, गांडूळ खत असतील, अखाद्य पिंडी असतील, हिरवळीची पिकं असतील, कुंभळ खत असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर केला. पण दुर्दैवानं आपण जर पाहिलं तर साधारणपणे शेतकऱ्यांसाठी सुद्धा जनावरांची संख्या कमी झाल्या कारणानं अपेक्षित किंवा जेवढं आपल्याला गरज आहे तेवढं शेणखत उपलब्ध होत नाही. मग मित्रांनो, आपल्याला गांडूळ खताचा वापर केला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाबा शेणखत उपलब्ध नाही, गांडूळ खत उपलब्ध नाहीये, त्यावेळेला शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे हिरवळीची पिकं लागणीच्या अगोदर साधारणपणे 1.5 महिना घेऊ शकतात. आता त्याच्यामध्ये काय की ज्या हलक्या ते मध्यम जमिनी आहेत त्याच्यामध्ये तागासारखं पीक घेतलं जातं, भारी जमिनी आहे, चिवडा जमीन आहे, जास्त खोली जमीन आहे त्या ठिकाणी तुम्ही धंच्यासारखं पीक घेऊ शकता. आता याचा फायदा काय होतो की एका एकरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जर आपण तागाचं पीक घेतलं मित्रांनो तर एकरामध्ये 7 ते 8 टन तागाचं पीक मिळतं. आणि ह्या 7 ते 8 टन तागापासून आपल्याला 35 किलो नत्र, त्याच्यानंतर 7.3 किलो स्फुरद आणि 17.8 किलो पालाश हा ऑर्गॅनिक स्वरूपामध्ये, सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध होतो. दुसरी गोष्ट, 7 ते 8 टन जे आपल्याकडे बायोमॅटर किंवा आपण ज्याला म्हणतो जैविक जे पदार्थ उपलब्ध होतात ते जमिनीमध्ये गाडले जातात. त्या मातीची जे आपल्याला आपण ज्याला पोरोसिटी म्हणतो किंवा मातीमध्ये आपल्या मातीच्या कणांची जडणघडणीमध्ये सुधारणा होते. आणि सगळ्यात महत्वाचं, सेंद्रिय पदार्थ वाढल्यामुळं सेंद्रिय कर्ब वाढण्याला आपल्याला निश्चितपणे मदत होते. हा एक भाग आहे. दुसरा भाग जमिनीच्या बाबतीमध्ये काय की आता जर आपल्याला ऊसासारखं पीक घ्यायचं असेल तर ऊस पीक चांगलं येण्यासाठी आपल्याला त्या जमिनीचं सामू 7.5 ते 7.5 असला पाहिजे. परंतु आपल्याला जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये जमिनीचं सामू जरी 8-8.5 पर्यंत गेला तरी योग्य व्यवस्थापनाद्वारे आपल्याला ऊसासारख्या पिकाचं पीक पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येतं. हाही भाग महत्वाचा आहे. दुसरा भाग काय की आता विद्युत वाहकता ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो ती सुद्धा 0.5 मिलीमोल्स म्हणजे 0.5 मिलीमोल्स प्रति सेंटीमीटर यापेक्षा कमी असणं जरुरीचं आहे. मी सांगेल त्याप्रमाणे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे, कमी कमी 0.75% वर असलं पाहिजे. चुनखडीचं प्रमाण जमिनीमध्ये कमी पाहिजे, 5% कमी पाहिजे. आणि साधारणपणे सगळ्यात महत्वाची गोष्ट की या जमिनीची पाणी धारण क्षमता जी आहे ती साधारणपणे 35 ते 40% असली पाहिजे. दुसरा महत्वाचा भाग आहे की आता ऊसासारखं पीक आपल्याला माहिती आहे कमीत कमी 12 महिन्यांनी जास्तीत जास्त कुठेपर्यंत 8 साल लावलेलं पीक असतं ते 16 ते 18 महिने शेतामध्ये राहत. आता या पिकाला कसं आहे की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं असं समज आहे की या पिकाला हे पाणी जास्त लागतं की पाणी आवडणारं हे पीक आहे. मित्रांनो, तसं नाही आहे. खरं पाहायला गेलं तर ऊस हे सूर्यप्रकाश त्याला मोठ्या प्रमाणात आवडतो. म्हणजे 25 ते 40 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेला तापमान असतं तेव्हा ऊस ही पिकाची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे झपाट्याने होते. आणि तोडणीच्या वेळेला साधारणपणे तापमान कमी असलं म्हणजे त्यावेळेला सुद्धा कसं आहे सूर्यप्रकाश असला पाहिजे, शुष्क आणि कोरडं साधारणपणे 15 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये तापमान असेल तर त्यावेळेला साखरेचा साठा त्या पिकामध्ये आपल्या ऊसामध्ये चांगला होतो आणि साखर उतारा कारखान्याला तोडणीच्या वेळेला अतिशय चांगला मिळतो. अशा प्रकारे हवामानाला
आता दुसरी एक गोष्ट मला शेतकरी बांधवांसाठी याच्यामध्ये सांगायची आहे की आपल्याकडे बऱ्याच वेळेला ऊसामागून ऊस ऊसामागून ऊस हे पीक घेतलं असल्यामुळं जमिनीमध्ये काय होतं की ठराविक अंतरावरती एक हाडपॅन किंवा कठीण थर तयार होतो आणि तो कठीण थर तोडणं फार जरुरीचं असतं. त्यासाठी आपल्याला सबसॉयलरचा वापर केला. सबसॉयलर म्हणजे काय की साधारणपणे 1.5-2 फुटापर्यंत ते जमिनीमध्ये खोलवर जातं. त्याने शेत नांगरायचं नाही, शेत आपल्याला उभं अडवत चिरावं लागतं, फाळावं लागतं. मग काय होतं तो जो आपला कठीण थर आहे किंवा हाडपॅन आहे तो तोडला जातो आणि खालचं जे आपल्याला आपण म्हणतो ना जमिनीमध्ये काही ठराविक खोलीनंतर जी विषारी द्रव्य असतात विषारू वायू असतात ते सगळे त्याच्यामधून व्यवस्थितपणे निघून जातात. आणि मग जमीन जर आपण त्याच्यानंतर नांगरली आणि त्याच्यामध्ये जर पाणी दिलं तर जमीन अशी फुलून आल्यासारखी वाटते. म्हणून सबसॉयलरचा वापर शेतकरी बंधूंनी दर 3 वर्षातून एकदा केलाच पाहिजे. कसा करायचा? उताराला आडवा आणि उताराला समांतर दोन्ही बाजूनी उभा आडवा आपण ज्यावेळेला म्हणतो 1.5 मीटर अंतरावरती सबसॉयलर मारून घ्यायचा, त्याच्यानंतर नांगराटी करायच्या आणि उभी आडवी नांगर. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मला इथे सांगायची आहे, ऊसासारखं हे पीक दीर्घायुष्य आहे. कमीत कमी 12 महिने मी सांगितलं म्हणून 16 ते 18 महिने शेतामध्ये राहतं. एक लागण एक खोडव्याचं पीक दुसरं निडव्याचं पीक म्हणजे 2-3-4 पिकं आपण ऊसाची घेऊ शकतो. आणि एक सांगतो इथून पुढे खरा हुशार आणि फायदेशीर शेतकरी ऊसाच्या शेतीच्या बाबतीत कोण असेल तर एक लागण आणि जास्तीत जास्त खोडवे जे ऊस पिकाचे घेऊ शकेल त्या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं फायदा. आता मग मला सांगा एकदा टिपऱ्या दाबलं शेतामध्ये त्याच्यानंतर एक लागणीचं खोडव्याचं किंवा निडव्याचं पीक आपण घेतलं तर साधारणपणे 3-4 वर्ष हे पीक आपल्या शेतामध्ये राहतं. म्हणून त्या जमिनीची पूर्व मशागत अतिशय चांगली झाली पाहिजे. उभी आडवी नांगरट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे मित्रांनो की आपण शेतामध्ये आपल्याला कुकिड्यामधले आपण डिगुडी म्हणजे खत आणून शेतामध्ये टाकतो ते पसरून घेतो. रोटावेटर कल्टिवेटर अतिशय मारला पाहिजे चांगला आणि त्याच्यानंतर काय होतं जमीन अतिशय भुसभुशीत तयार होतं. जमीन भुसभुशीत होते याचा फायदा काय होतो की जमिनीमध्ये पिकाची मुळं खोलवर जातात, उभा आडवा त्याचा प्रसार होतो, खोली चांगल्या प्रकारे राहते आणि खोलवरचं अन्न आणि पाणी ते अतिशय चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकतो, पिकाची वाढ झपाट्याने होते. मित्रांनो इथे उदाहरण सांगावं असं मला असं वाटतं. एक गणपतराव हांडे नावाच्या शेतकरीच्या शेतकऱ्यांच्याकडं तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं तुम्हाला की मी वसंतनगर शुगर इन्स्टिट्यूटमध्ये असतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये हंगामनी हा जास्तीत जास्त उत्पादन घेणारे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा यथोचित गौरव आणि सन्मान केला जातो. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्फत आपल्या त्या शेतकऱ्यांचा सहकुटुंब गौरव आणि सन्मान केला जातो ऊसभूषण पुरस्कार. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एकरी 100 टन, 125 टन, 150 टन खोडव्याचं सुद्धा 125 टन, 150 टनापर्यंत उत्पादन घेणारे भादर शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ते शेतकरी काय करतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे जमिनीची पुरवठा. एक उदाहरण मी सांगायचं म्हणून सांगतो की गणपतराव हंडे नावाचे शेतकरी आहे ज्यांना ऊसभूषण पुरस्कारानं गौरवित केलेलं होतं आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती काही पदाधिकारी आले होते म्हणून मी त्यांना भेटीसाठी घेऊन गेलो. तर त्यावेळेला शेतकऱ्याला विचारलं मी म्हटलं दादा की तुमचं उत्पादन त्यांनी त्यावेळेला 671 या जातीचं 118 टनाचं उत्पादन 12-13 महिन्यामध्ये काढलेलं. आता मला सांगा तुम्ही 118 टनाचं उत्पादन काढलं तर शेतकऱ्याला मी विचारलं बघा दादा म्हटलं तुम्ही इतरांपेक्षा वेगळं असं काय केलं की जेणेकरून तुम्हाला इतकं चांगलं उत्पादन मिळालं. त्यांनी मला सांगितलं देशमुख साहेब म्हणे की माझ्याकडे गुरांचा गोठा आहे म्हणजे त्यांच्याकडे गाईचा गोठा होता. ते म्हणले भरपूर प्रमाणामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत मी शेतामध्ये वापरतो. पण मी म्हटलं नुसतं शेणखत वापरून तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळणार नाही ना, पण शेणखताबरोबर इतरही गोष्टी. ते म्हटले माझं सगळ्यात महत्वाचं लक्ष असतं त्या जमिनीच्या पूर्व मशागतीत लक्ष. आणि मग मी काय करतो, मी असं करतो की शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये उभी आडवी नांगरट करून घेतो, त्याच्यानंतर उकिडे उपसून मी आपल्या खताची डिगोळी शेतामध्ये आणून टाकतो आणि जेव्हा पावसाची पहिली सर येते त्यावेळेला मी काय करतो की त्याच्यानंतर मग ते खत विस्कटून घेतो आणि त्याच्यानंतर उभा आडवा शेतामध्ये मी कल्टिवेटर रोटावेटर मारत राहतो. आणि ते मारण्याची प्रक्रिया माझी तोपर्यंत चालू असते की जोपर्यंत मला असं वाटतं की रान आता सरी सोडायला योग्य झालं. मित्रांनो ते काय करतात त्यांनी सांगितलेली गोष्ट माझ्या मनावरती कायमस्वरूपी प्रभाव टाकून गेलेली आहे. त्यांनी मला असं सांगितलं की मी काय करतो आता मला वाटतं रान सरी सोडायला योग्य झालंय, त्यावेळेला काय करतो तुम्ही पायातल्या वाहना म्हणजे चपला बांधावरती काढून ठेवतो आणि शेतामध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या टोकापासून त्या टोकापर्यंत तिरकस अनवाणी पायाने चालतो. आणि त्यांनी मला सांगितलेली गोष्ट मित्रांनो अशी आहे की मातीच्या कणांचा पायाला झालेला स्पर्शन त्याच्या मेंदूला पोहोचलेली संवेदना याच्यावर ठरवतो रान तरी सोडायला योग्य झालंय का नसेल तर परत कल्टिवेटर मार. नाही तर शेतामध्ये पाऊल टाकल्यानंतर मित्रांनो इतभर तिचभर अशी जमीन खाली जा म्हणजे अगदी आपण ज्याला म्हणतो ना भारी गालीचे असतो त्याप्रमाणे जमीन तयार होतो. आणि खरं सांगायचं झालं तर ऊसासारखं किंवा कुठलंही पीक जर आपल्याला चांगलं घ्यायचं असेल तर मातीच्या कणांची जडणघडण द्राक्षाच्या गडासारखी पाहिजे. मित्रांनो मनाला मणी चिकटला असतो पण दोन मण्यामध्ये पोकळी असते आणि पोकळीमध्ये हवा असते. अशा प्रकारे जमीन तयार करून घेतली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची बाब. मित्रांनो एकदा जमीन तयार झाली त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न ऊसाच्या पिकाच्या लागणी संदर्भामध्ये काय होतो. ऊस मला लावायचा आहे किती अंतरावरती लावायचा, किती अंतरावरती सरी असली पाहिजे.
बरेच वेळा लोक 5 फुटाची 6 फुटाची सरी म्हणतात. सरी 5 फुटाची 6 फुटाची नसते, सरी 5 फूट 6 फूट अंतरावरती केली जाते. आता खरं पाहायला गेलं तर ऊसासारखं पीक जे आहे त्याचे आपल्याला ऊस शरीरक्रिया शास्त्र समजून घेण्याची फार मोठी गरज आहे. आता मी बऱ्याच वेळेला सांगतो की बाबा ऊस आहे की जमिनीच्या प्रकारानुसार कमीत कमी 5 फुटावरती लागला पाहिजे, हलक्या जमिनीत तिथे, मध्यम जमिनीत तिथे 6 फुटावरती लावू शकता, अगदीच भारी काळ्या जमिनीत तिथे 6 फुटावरती लावा. याचं कारण काय की आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचं रासायनिक शक्तीमध्ये रूपांतर करण्याच्या बाबतीमध्ये ऊसा इतकं दुसरं कार्यक्षम पीक या पृथ्वीला लावते. कारण असं आहे की आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये जो सूर्यप्रकाश उपलब्ध आहे तो सूर्यप्रकाश घेतला जातो आणि त्याच्यानंतर ऊसाच्या पानाच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण कार्य केलं जातं आणि पानामध्ये साखर तयार केली जाते, पेऱ्यामध्ये साठवली जाते, पेरं जाड होतं, पेरं लांब होतं आणि असा साधारणपणे 50 ते 55 खांड्याचा ऊस मित्रांनो तयार होतो. ऊस हे C4 प्लांट आहे. आणि मग त्याचं काय होतं की सनलिविंग प्लांट असल्यामुळे सूर्यप्रकाश जेवढा खेळता राहील, हवा जेवढी खेळती राहील, ती शेवटच्या पानापर्यंत पोहोचेल तेवढं आपल्याला ऊसाच्या पिकाचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल. दुसरा एक महत्वाचा भाग मला सांगायचा की ऊसाचं हे हिरवं पान म्हणजे ऊसाचं एक पेरस, म्हणजे ते पान जास्तीत जास्त कालावधी हिरवं राहिलं पाहिजे, त्याच्यानंतर त्या पानाचं क्षेत्रफळ चांगलं असलं पाहिजे, पान रुंद असलं पाहिजे आणि आपल्याला पानाच्या माध्यमातून जे प्रकाश संश्लेषण होतं ते चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळालं पाहिजे. म्हणून ऊसाची लागण कमीत कमी 5 फुटावर ही केलीच पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. आता त्याच्यानंतर तिसरा प्रश्न येतो, ऊस लावायचा म्हटल्यानंतर आपल्याकडे येऊ घातलेला अडसाली हंगाम आहे किंवा त्याच्यानंतर येणारा पूर्व हंगाम. अडसाली हंगामाची लागण आपण जुलै ऑगस्ट मध्ये करतो, पूर्व हंगामी ऊसाची लागण आपण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये करतो, सुरू ऊसाची लागण वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतो आणि साधारणपणे खोडवा आपण ऊसाचा ठेवतो तो कारखाने आपले ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुरू होतात तेव्हापासून साधारणपणे फेब्रुवारी अखेर तुटलेल्या ऊसाचा खोडवा आपण चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो. आता आपल्याला जर हंगामनिहाय ऊसाची लागण करायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाची बाब काय की आपल्याला म्हणतो की बियाणं ही सगळ्यात महत्वाची बाब. ऊसाचं बेणं हे शुद्ध बीजापोटी फळे रसाळा बनतो. बेणं ही गोष्ट अशी आहे की आपल्याला ऊसाच्या बाबतीत चांगलं बेणं याचा अर्थ काय की 9 ते 10 महिन्याचं जाड रसरसीत डोळा फुगलेलं रोग कीड विरहित पांक्षा न सुटलेलं मुळ्या न सुटलेलं बेणे मळ्यातल्या ऊसाचं टिप्र म्हणजे बियाणे. मी चांगलं बेणं म्हटलो नाही, बेणं याचा अर्थ ते चांगलंच असलं पाहिजे मित्रांनो. आणि बियाण्याला आपण बेणे प्रक्रिया केली पाहिजे. आता बेणे प्रक्रियामध्ये आपण काय करतो, भविष्टींचा वापर करू शकतो, त्यानंतर 36 ग्राम इपिडा क्लोपिडचा वापर आपण करू शकतो आणि बेणे प्रक्रिया 10 ते 15 मिनिटं चांगल्या प्रकारे रासायनिक केली तर बेण्याच्या मार्फत पसरणारा रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव आपल्याला निश्चितपणे कमी करता येईल. म्हणून बेण्याची निवड, बेणे प्रक्रिया याही गोष्टी आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, जमीन चांगली तयार केलेली आहे, सरे आपण ठराविक अंतरावरती पाडलेला आहे, त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे की बियाणं चांगलं निवडलेलं आहे. आता लागण करताना दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळेला की शेतकरी आजही आम्हाला विचारतात की साहेब 3 डोळा लावा, 2 डोळा लावा का 1 डोळा लावा. मी तर म्हणतो आता रोपही लावतात शेतकरी. तर माझं मत आहे की आपल्याला परमेश्वरानं आपल्याला 2 डोळे अतिशय चांगले दिलेले आहे, मग आपण त्या चांगल्या डोळ्यांचा वापर करून निवडून बेणे मळ्यातलं जर आपण दर 3 वर्षांनी जर आपण बियाणं बदललं तर आपल्या उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ होते मित्रांनो. ते बेणे मळ्यातलं बेणं आपण आणलेलं आहे, आणल्यानंतर ते खांड्याचं आणि बुडकीकडचं आणि वाड्याकडचं बेणं आपण ठीक होतं, पण 4-5 कांड्या बुडक्याकडच्या जर मारल्या तर जो डोळा फुगलेला आहे आणि अतिशय चांगला डोळा असलेलं बियाणं जर आपण निवडलं तर 1 डोळ्याचं बियाणं जर आपण ऊसाचं वापरलं तर आपल्याला निश्चितपणे फायदा होतो. आता 5 फुटावरती सरी आहे किंवा 6 फुटावरती सरी आहे, 1.5 फुटावरती तुम्ही ऊसाचा डोळा लावू शकता. रोपं लावायचे म्हणल्यानंतर साधारणपणे 6x1.5 वरती लावू शकता किंवा 5x2 वरती तुम्ही लावू शकता किंवा 5x1.5 वरती लावू शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही केलं तर शेवटी मित्रांनो एक गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्वाची लक्षात घेण्याची गरज आहे की शेवटी ऊसाचं एकरी मिळणारं उत्पादन हे तोडणीच्या वेळेला ऊसाची असणारी संख्या आणि एका ऊसाचं असणारं सरासरी वजन याचा गुणाकार असतो. आणि एक गोष्ट आपल्याला ऊस शरीरक्रिया शास्त्राप्रमाणे समजून घेतली पाहिजे की साधारणपणे 1 एकर याचा अर्थ काय होतो, 43,560 चौरस फुटाचा 1 एकर होतो. एका चौरस फुटाला एक ऊस अतिशय चांगला जोपासला जातो. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याकडे तोडणीच्या वेळेला एकरी ऊसाची संख्या साधारणपणे 40 ते 45 हजारच असणार आहे. आपण कितीही बियाणं दाट लावलं, कितीही फुटवे फुटले तर सगळे येणारे फुटवे जे आहे, जास्तीचे होणारे फुटवे खातील, पितील, मरून जातील, आपलं नुकसान करतील, यापेक्षा त्याचा काही फायदा नसतो. म्हणून आपल्याला सुरुवातीपासून आपल्याला रोप लावायचं. समजा आपण 5x2 वरती लावलं याचा अर्थ 10 चौरस फुटाला 1 डोळा किंवा 1 रोप जर आपण लावलं आणि त्याच्यापासून फक्त आपण जर 10 ऊस घेतले तर 43,560 भागिले 10 जर केलं तर 4,356 आपल्याला रोपं लागतील. 4.5 धरा,
आणि एका ऊसापासून जर आपले 10 ऊसाचं म्हणजे एका डोळ्यापासून 10 जर आपले ऊस तयार झाले, मिलेबल केस म्हणजे कारखान्याला ऊसाचे तोडणीसाठी जाणारे ऊसाची संख्या जर 10 राहिली एका ठिकाणी आणि तिथे एक एक मुळी जर तयार झाली तर आपल्याला 40 ते 45 हजार ऊस होतात. आणि मित्रांनो, 2 किलोचा, 2.5 किलोचा, 3 किलोचा ऊस आपल्याला तयार करू शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतलं. आता हे सगळं उत्पादन घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे जमिनीची चांगली मशागत घेतली, सरीमधलं अंतर आपण वाढवलं, बियाण्याची चांगल्या निवड केली, बियाणं आपण व्यवस्थित लावलं, बियाण्याची बेने प्रक्रिया केली, त्याच्यानंतर बेसल डोस लागतील ते सगळं दिलं. पण इथून पुढे सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे ते म्हणजे ऊसासाठी पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्था. पाण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करणार आहोत मित्रांनो, आणि तोच करा. पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन हा आजचा चर्चेचा आपला प्रामुख्याने विषय आहे. पाणी आपल्याला तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळेला ऊसासाठी कुठल्याही शेतकऱ्याला आपण जर भेटलं तर कसं काय चाललंय बाबा ऊसाची शेती, तर ते म्हणतात साहेब सगळं चांगलं आहे पण पाण्याचा प्रॉब्लेम, उन्हाळा वाढलेला आहे, वीज मिळत नाही, पाणी उपलब्ध होत नाही. मित्रांनो असं नाही, पाण्याचा वापर अतिशय कार्यक्षमपणे आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला समजून घेण्याची. आता काय माहितीये का ऊसाची पाण्याची गरज किती आहे? पाठ पाण्याखाली जर आपण विचार केला तर साधारणपणे 68 हंगामामध्ये, ज्याच्या आपण जुलै ऑगस्टमध्ये लागण करतो, 16 ते 18 महिन्याचं पीक असतं आणि या पिकाला साधारणपणे किती पाणी लागतं? तर 350 हेक्टर सेंटीमीटर पाणी लागतं. 1 हेक्टर सेंटीमीटर याचा अर्थ मित्रांनो 1 लाख लिटर असा होतो. 350 हेक्टर सेंटीमीटर म्हणजे 350 लाख लिटर पाणी लागतं. पूर्व हंगामीचा ऊस आहे आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लावतो, 14 ते 15 महिन्याचं पीक असतं आणि या पिकाला साधारणपणे 300 हेक्टर सेंटीमीटर म्हणजे 300 लाख लिटर पाणी पाठ पाण्याकडे लागतं. त्याच्यानंतर सुरू हंगामामधला किंवा खोडव्याचा जो ऊस आहे त्याचा कालावधी 12 ते 13 महिन्याचा असतो आणि याला साधारणपणे 250 लाख लिटर किंवा 250 हेक्टर सेंटीमीटर एवढं पाणी लागतं. म्हणजे पिकाची पाण्याची गरज ही जास्त आहे, अन्नद्रव्याची गरज जास्त आहे. याचं महत्वाचं कारण काय मित्रांनो? याचं महत्वाचं कारण असं आहे की ऊसासारखं दीर्घायुषी पीक, या पिकाचा कालावधी जर आपण इतर पिकांच्या तुलनेने विचार घेतला, बाकीच्या हंगामी पिकं 4 ते 6 महिन्याची असतात पण ऊस हे पीक कमीत कमी 12 महिने आणि जास्तीत जास्त तुटेपर्यंत 18 महिन्यापर्यंत शेतात असतात. या पिकाचा कालावधी एक प्रामुख्याने कारण. दुसरं काय कारण आहे की या पिकाची बायोमास प्रोडक्शन कपॅसिटी ही खूप जास्त आहे. इतर पिकांचं उत्पादन किती म्हणतो, सोयाबीन किती झालं 10 क्विंटल, ज्वारी किती झाली 8 क्विंटल, मका किती झाली 12 क्विंटल, म्हणजे बाकीच्या पिकाचं उत्पादन आपण क्विंटल मध्ये मोजतो पण ऊसाचं उत्पादन आपण टनामध्ये मोजतो आणि 1 टन म्हणजे 10 क्विंटल मित्रांनो आपल्याला माहिती आहे 1000 किलो. मग आपल्याला एका एकरामध्ये 100 टनापेक्षा जास्त उत्पादन करणारे शेतकरी आहे. याचा अर्थ काय? म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त आपण विचार केला तर आता पाठीमागच्या वर्षी 166-167 टनापर्यंत उत्पादन काढलं म्हणजे 1670 क्विंटल झालं. कुठे 10 क्विंटल आणि कुठे 1600 क्विंटल, याचा अर्थ ते 100 पटीनं 125 पटीनं 160 टारी किती झाली जास्त आहे. मग या पिकाचे अन्नद्रव्याची आणि पाण्याची गरज जास्त असणं हे साजिक आहे. पण सगळ्यात महत्वाची गरज अशी आहे किंवा गोष्ट अशी आहे की आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पिकाला आवश्यक तेवढं पाणी, आवश्यक तेवढं ओलावा पिकाच्या मुळाशी तयार केला पाहिजे आणि त्याला वाढीच्या अवस्थेप्रमाणे जर आपण खतांचा योग्य प्रमाणामध्ये पुरवठा जर करू शकलो तर ऊसाची वाढ अतिशय जोमदारपणे होते. आणि मी सांगितल्याप्रमाणे एकेका ऊसाचं वजन 3 किलो, 3.5 किलो, 4 किलो, 5 किलो पर्यंत सुद्धा येऊ शकतं मित्रांनो. मग या दृष्टिकोनातून आपल्याला काय, की या दृष्टिकोनातून ठिबक सिंचनाचं अतिशय महत्वाचं रोल. ठिबक सिंचन म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी. बऱ्याच वेळेला कसं आहे की ठिबक म्हणजे लोकांना काय वाटतं, बाबा पीव्हीसी पाईप टाकले असते, त्याला नळी जोडलेली असते, नळीचा ड्रिपर असतो आणि त्याच्यातून थेंब पाणी येत. एवढं सोपं नाही. आपल्याला त्याचं हायड्रॉलिक्स जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जमिनीची प्रत, पिकाचा प्रकार, पिकाचं वय, पिकाच्या मुळांची वाढ. मी काय म्हणतो लक्षात घ्या, जमिनीची प्रत, पिकाचा प्रकार, पिकाची वाढ, पिकाच्या मुळांची वाढ, मुळांची पाणी शोषून घेण्याची क्षमता, पीक लागवडीचा हंगाम आणि हवामान, जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचं होणारं बाष्पीभवन, त्याचप्रमाणे पिकाच्या पानांमधून पाण्याचं होणारं उत्सर्जन, या सर्व मूलभूत गोष्टींचा विचार करून पिकांच्या मुळांजवळ थोडं थोडं पाणी हळवारपणे थेंबा थेंबाच्या स्वरूपामध्ये देणं, याला आपण ठिबक सिंचन म्हणतो. आता पाणीच देतो का आपण? नाही. पाण्याबरोबर पाण्यामध्ये विरघळणारी अन्नद्रव्य किंवा खतं ही आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पिकाला पोहोचवतो. म्हणजे पाण्याचा थेंब थेंब आणि खतांचा किंवा अन्नद्रव्याचा कण कण आपण पिकाच्या मुळांशी पोहोचवतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जमिनीमध्ये पिकाच्या मुळांशी पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये अन्न, पाणी आणि हवा याचं संतुलित प्रमाण राखतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, त्या जमिनीमध्ये संपूर्ण वाढीच्या अवस्थेमध्ये वापसा परिस्थिती निर्माण करतो आणि त्यामुळे पिकाची वाढ अतिशय जोमदार होते. वाढ जोमदार झाल्यामुळं पिकाचं उत्पादन जास्त मिळतं. उत्पादन आपण टनात मोजतो, याची विक्री केल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात, त्याला आपण उत्पन्न मिळतो. आणि खऱ्या अर्थानं ठिबक सिंचन हे उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान आहे. उत्पादन वाढीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळाले पाहिजेत, त्याच्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि शेतकऱ्याचं जीवन सुद्धा समृद्ध आणि संपन्न करण्याचं तंत्रज्ञान म्हणून आपण ठिबक सिंचनाकडे पाहिलं पाहिजे.
आता मित्रांनो एक गोष्ट महत्वाची आहे, मी तुम्हाला इथे निश्चितपणे सांगू इच्छितो, बऱ्याच वेळा वापसा परिस्थिती याचं महत्व काय की मला एक सांगा, आपण वनस्पती किंवा आपण प्राणी मात्र म्हणून या पृथ्वी तलावाच्या प्रत्येक सजीवाला सगळ्यात महत्वाची बाब काय की अन्न लागतं, खरं आहे, पाणी लागतं, हेही खरं आहे. आता मला तहान लागेल, अन्न लागतं मला सांगा, चार दिवस माणूस जेवला नाही काही म्हणणार नाही, तहान लागली मला आणि मी अर्धा तास पाणी पिलो नाही तरी म्हणणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, पण चुकून समजा भरलेल्या विहिरीमध्ये पावसाळ्यामध्ये विहीर भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये नाग लागून जर उडी मारली आणि 10 मिनिटं वर आलो नाही तर काय होईल, अरुण देशमुख होता असं होईल. याचा अर्थ काय, माणसांना अन्न लागतं, वनस्पतीला किंवा पिकालाही अन्न लागतं, आपल्याला पाणी लागतं, पिकालाही पाणी लागतं, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट या पृथ्वी तलावाच्या प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी श्वास लागतो, हवा लागते, ऑक्सिजन लागतो, म्हणजेच प्राणवायू लागतो. आणि हा प्राणवायू जर पिकाच्या मुळाशी पाहिजे असेल, हा ऑक्सिजन पिकाच्या मुळाशी पाहिजे असेल, तर जमीन ही कायमस्वरूपी फक्त आणि फक्त वापशावर असली पाहिजे, तरच पिकाची वाढ अतिशय चांगली होते. आणि मित्रांनो ठिबक सिंचनामध्ये सगळ्यात महत्वाची हीच बाब आहे की आपण कायमस्वरूपी पिकाच्या मुळाशी वापसा परिस्थिती मेंटेन करण्याचं कार्य करतो. आता ठिबक सिंचन बरेच शेतकरी बसवतात, महाराष्ट्र शासनाच्या योजना कारखान्याच्या सहकार्याने बसवतात, आमच्यासारख्या नेटाबीम सारखी कंपनी त्यांना सांगायला असते ठिबक सिंचन बसवत, पण ठिबक सिंचन व्यवस्थितपणे चालवलं पाहिजे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, हंगामनिया, दुसऱ्या शोधात पिकाची लागवड किती केले, पिकाचं वय किती आहे, याप्रमाणे योग्य प्रमाणामध्ये पाणी दिलं पाहिजे. आता हे पाणी किती दिलं पाहिजे हे काढण्यासाठी कसं आहे की साधारणपणे हे दोन प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून, एक म्हणजे काय त्या त्या भागामध्ये असणारा बाष्पीभवनाचा वेग, म्हणजे आपण म्हणतो मिलीमीटर प्रतिदिन किती बाष्पीभवन झालं, बाष्पीभवन कशावरती अवलंबून आहे, तापमानावरती आहे, वारा, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून. आणि बाष्पीभवनाचा विचार आपण जर केला त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय की त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणात ठराविक कालावधीनंतर त्या पिकाचा पीक गुणांक आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण क्रॉप कोएफिशिएंट म्हणतो, म्हणजे बाष्पीभवनाचा वेग आणि गुणिले आपण तुम्हाला म्हणतो युएस क्लास पॅन इव्हॅपोरेटर मधून किती बाष्पीभवन झालं काढतो आणि त्याचा पॅन फॅक्टर एक विचार घेतला जातो, साधारणपणे आपण 0.8 घेतो, म्हणजे बाष्पीभवन आपल्याकडे 6 मिलीमीटर जर झालं त्याला 0.8 न गुणलं तर 4.8 आलं. आणि पीक गुणांक हा पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे, सुरुवातीला तो 0.4 असतो, तो नंतर 0.6 होतो, नंतर जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये साधारणपणे 0.8 होतो, त्याच्यानंतर 1 ते 1.1 होतो आणि नंतर पक्वतेच्या कालावधीमध्ये आणखी तो 0.65 ते 0.85, म्हणजे एस टाईप कर्व असतो. आता आपण समजा की मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 6 mm तुमच्याकडे बाष्पीभवन झालं, 0.8 ने गुणलं 4.8 आलं आणि 0.5 जर पीक गुणांक असेल तर साधारणपणे आपल्याला 2.4 मिलीमीटर पाणी दिलं पाहिजे. आणि एक शेतकरी बंधूने लक्षात घेतला पाहिजे की आपण या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा ज्ञान ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी नेहमी सांगत असतो आज शास्त्रज्ञ उद्या तो संस्थेमध्ये काम करत नसेल तर त्याला माजी शास्त्रज्ञ म्हटलं जातं, आज एखाद्या कॉलेजवरती कोणीतरी प्राध्यापक आहे उद्या नसेल तर त्याला आपण माजी प्राध्यापक म्हणतो. पण एक लक्षात घ्या की ज्ञानेश्वर हे ज्ञानामुळे इतके श्रेष्ठ आहे की ते काल होते, आज आहेत, उद्या राहणार आहेत. ज्ञान हे सर्वात मोठा आहे. आपण त्यांना ज्ञानेश्वरांना कधी आपण माझी ज्ञानेश्वर म्हटलं नाही. अहो वयाच्या 16 वर्षी ज्या माणसाने जगाची ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वर ग्रंथामधल्या एका अध्यायामधल्या एका श्लोकामधल्या एका ओळीमधल्या एका ओळीवरती आज लोक पुणे विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये PhD चा अभ्यास करतात तरी त्यांना त्याच्यामधलं पूर्ण ज्ञान येत नाही. म्हणून ज्ञान मोठा आहे. आणि मग हे ज्ञान नुसतं असून चालणार नाही, ज्ञानाला कर्माचे हातपाय असले पाहिजे. म्हणजे जे काही ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे ते ज्ञान आपण शेतकरी बनवूनही आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष उतरवण्याची गरज आहे. याही गोष्टीकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून मित्रांनो मी सांगितलं की आपल्याला 2.4 मिलीमीटर प्रत्येक दिवसाला पाणी द्यावं लागेल. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की 1 मिलीमीटर पाणी, याचा अर्थ एका हेक्टर मध्ये जर विचार घेतला, 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर, तर 1 मिलीमीटर उंचीचं पाणी जर आपल्याला त्या शेतामध्ये द्यायचं असेल तर हेक्टरी 10,000 लिटर किंवा एकरी विचार केला तर 4,000 लिटर पाणी द्यावं लागेल. इथं 2.4 आहे, याचा अर्थ 2.4 × 4,000, याचा अर्थ साधारणपणे 9,600 लिटर पाणी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या ऊस पिकाला दर दिले पाहिजे. म्हणजे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की वाढीच्या अवस्थेप्रमाणे पीक गुणांक बदलतो, हंगामाप्रमाणे किंवा आपण म्हणतो ना की आपण हंगामाप्रमाणे तर काय बदलतं, बाष्पीभवन बदलतं, त्यामुळे पिकाची गरज बदलत असते. आपल्याला त्या त्या ठिकाणामधलं बाष्पीभवन विचार घेऊन आपल्याला त्याप्रमाणे पाण्याचं नियोजन करणं जरुरीचं. मित्र हो, हे सगळं नाही जमलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे तापमान वाढलेलं असतं, बाष्पीभवनाचा वेग वाढलेला असतो, पिकाची पाण्याची गरज वाढलेली असते. आणि नेमकं बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्याकडं विहिरीचं पाणी खोलवर गेलेलं असतं, कॅनलचं रोटेशन मिळत नाही आणि मग पाण्याचं दुर्भिक्ष. आणि तुम्हाला माहिती आहे याचा परिणाम काय होतो की इतभर अंतरामध्ये बारीक बारीक 5-6 पेरी पडतात आणि नंतर जुलैमध्ये पाऊस येतो आणि त्याच्यानंतर एका इतीचं एक पेरं तयार होतं.
परंतु जी बारीक पडलेली पेरी आहे ती कधीही मोठी होत नाही. पाण्याचा ताण आयुष्यात जसं संकट येतं माणसाच्या त्याप्रमाणे झालेलं नुकसान भरत भरून येत नाही. म्हणून पाण्याचा ताण पडू नये या दृष्टिकोनातून आपण विचार. आता ठिबक सिंचन बसवलं आपल्याकडे पाणी कमी आहे, अशा वेळेला उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज साधारणपणे किती असते? 24 ते 28 हजार लिटर प्रतिदिन प्रति एकर असते. हिवाळ्यामध्ये साधारणपणे 15 ते 20 हजार लिटर प्रतिदिन प्रति एकर असते. आणि पावसाळ्यामध्ये आपण काय करतो की पाऊसमान बघून आपल्याला ठिबक चालवावं लागतं. पाऊसमान जर झालं असेल तर आपल्याला ठिबक चालवण्याची गरज नाही, पण जमीन साधारणपणे वापशावर राहील अशा परिस्थिती. पण पाण्याचा आपल्याला म्हणजे पावसाचा गॅप पडला 15 दिवस 20 दिवस, त्यावेळेला आपल्याला ठिबक चालवलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेला पावसामध्ये पाऊस पडत नाही परंतु आपल्याला पाणी द्यावं लागतं, पण सगळ्यात महत्वाची गरज पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या पिकाला ठिबक सिंचनाचे खत देण्यासाठी ठिबक चालवणं फार जरुरीचं असतं. आता मित्रांनो आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, ठिबकसाठी आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार निवड केली पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय येतो? ड्रिपर, आपण ज्याला म्हणतो ड्रिपर. कारण बाकीचे घटक कसे आहेत माहिती आहे का? तुमच्याकडे पाण्याचं साधन असेल, विहीर असेल, टँक असेल, पाझर तलाव असेल, कॅनल असेल किंवा बोरवेल असेल, ट्यूबवेल असेल, लिफ्ट इरिगेशन स्कीम असेल. आता भूगर्भामधलं पाणी आपण जमिनीच्या पृष्ठभागावर आणण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार आणि पंपसेटचा वापर करतो. ते उचललेलं पाणी आपण साधारणपणे फिल्टर मधून साफ करून घेतो. साफ केलेलं पाणी मुख्य वाहिनीमध्ये जातं, त्याच्यानंतर उपमुख्य वाहिनीमध्ये जातं, आणि त्या उपमुख्य वाहिनीवरती ठराविक अंतरावरती जसं आपण ऊसाची लागण 5-6-7 फुटावर करतो त्याप्रमाणे आपण इनलाईन ड्रीपचा वापर करतो. आणि इनलाईन ड्रीप म्हणजे ड्रिपर आतमध्ये असतो, तो ड्रिपर हा ठिबक सिंचनामधला सगळ्यात महत्वाचा घटक. का महत्वाचा आहे? तर बाकीच्या नळ्या पाणी वाहून नेण्याचं कार्य करतात, पण ड्रिपरच्या माध्यमातून त्या पिकाच्या मुळाशी अन्न आणि पाणी हे आपण देत असतो, आणि त्याच्यामुळे पिकाची वाढ अतिशय जोमदारपणे होते. म्हणून ड्रिपरची निवड फार महत्वाची आहे. आता ड्रिपरची निवड करत असता कसं आहे की सर्वसाधारणपणे आता नेटाफिम इरिगेशन कंपनीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर ॲरीज आणि दाबनियंत्रित ड्रिपर ज्याला आपण DNPC म्हणतो. आता ॲरीजचं वैशिष्ट्य काय की याचा जो फ्लोपात आहे म्हणजे पाणी वाहून नेण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग जो अरुंद आहे तो लांब आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा जो मार्ग आहे तो अरुंद आणि लांब असल्यामुळं काय होतं की पाण्यामध्ये असलेला केरकचरा अडकत नाही. प्रत्येक ड्रिपरला त्याच्यामध्ये फिल्ट्रेशनची व्यवस्था, फिल्ट्रेशन एरिया जास्त प्रमाणामध्ये आहे. आतमध्ये जाणारं पाणी आणि बाहेर पडणारं पाणी त्याचं जे काय छिद्र आहे त्याच्यामध्ये बाहेर पडतं ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पाणी पडतं. हा अतिशय नवीन पिढीचा ड्रिपर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाबा दुसरा जो ड्रिपर आहे की चढ उतार ज्या वेळेला असेल तर त्यावेळेला काय होतं की सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून आपण चढ उताराच्या जमिनीमध्ये दाब नियंत्रित ड्रिपरचा किंवा PC ड्रिपरचा आपण वापर करू शकतो. मग आता हे सगळे जर ड्रिपर्स आपण वापरले तर त्याच्यानंतर काय येतं की बाबा तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे हलक्या जमिनी आहे तिथे काय होतं आपल्याला माहिती आहे की ड्रिपर खाली जर पाणी पाहिलं तर आपण सर्व पाणी साधारणपणे खाली जातं, आडवं प्रसन्न होत नाही. मग तिथे ड्रिपरचं अंतर म्हणजे दोन ड्रिपर मधलं अंतर कमी पाहिजे, 30 सेंटीमीटर पाहिजे. प्रवाह कमी पाहिजे, 1 लिटरचा प्रवाह वापरा. जर मध्यम जमिनी आहे त्याच्यामध्ये काय होतं पाणी खोलवरही जातं, बाजूलाही पसरतं, त्या जमिनीमध्ये तुम्ही 2 लिटरपर्यंत ड्रिपर वापरू शकता. पण ज्या भारी जमिनी आहे, ज्या जमिनी जास्त खोलवर आहे, ज्या जमिनीमध्ये पाणी आडवंही चांगल्या प्रकारे पसरतं अशा ठिकाणी 2 ड्रिपरमधलं अंतर आपण 50 सेंटीमीटरपर्यंत ठेवू शकतो. आणि साधारणपणे ड्रिपरचा प्रवाह आहे तो 2 लिटरपर्यंत. मित्रांनो एक गोष्ट मला खास करून या ठिकाणी सांगायची आहे की आपल्याकडे काय होतं की जमिनीमध्ये पाणी मुरण्याचा वेग ठिबक सिंचनामध्ये काय की कमी अंतरानं कमी प्रवाहाने आपल्याला पाणी दिलं पाहिजे. म्हणजे दोन पाणी देण्याचा जो पिरियड आहे तो दर दिवशी किंवा 1 दिवसाला जास्तीत जास्त आणि दररोज किंवा 1 दिवसाला पाणी द्यायचं, पण देताना ते कमी प्रवाहाच्या ड्रिपरने दिलं पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे कमी प्रवाहाचा आणि कमी अंतरावरील ड्रिपरची आपण शिफारस करतो 2 लिटर प्रति तास यापेक्षा जास्त प्रवाहाचा ड्रिपर अजिबात वापरू नये. याचं महत्वाचं कारण काय? याचं महत्वाचं कारण असं की ज्यावेळेला ड्रिपर जास्त प्रवाहाचा आपण वापरतो त्यावेळेला बऱ्याच वेळा काय होतं की पाणी आहे ते तुमच्या जमिनीमध्ये पिकाच्या मुळाच्या कर्षल निघून जातं. नुसतं पाणी नाही, जे मुलामुळ्याची घातलेली अन्नद्रव्य आहेत, खत आहे, तेही मित्रा होऊन जातात. म्हणजे काय होतं त्याचा वेव होतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या जर आपल्याला पाऊस पडतोय तर आपल्याला काय झालं की परवा दिवशी पाऊस पडला, किती 15 मिनिटं पाऊस पडला, पण धो 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 जोराचा पाऊस पडला आणि सगळी जमीन वाहून गेली, नाले ओढे भरून गेले. हा पाऊस चांगला आहे का? पण दुसरं काय झालं की काल आपल्याकडे पाऊस पडला, काल काय झालं सकाळी 11 पाऊस सुरू झाला, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाऊस पडतो. पाऊस कसा पडतो? बारीक असा झिरपणारा, म्हणजे आपण झिरपणाऱ्या जमिनीमध्ये पाणी किंवा मूर पाऊस म्हणतो किंवा भीज पाऊस म्हणतो अशा प्रकारचा. मला सांगा धो धो पडणारा पाऊस आपल्याला महत्वाचा आहे का असा थेंबथेंब पडणारा पाऊस जो जमिनीमध्ये मुरणारा महत्वाचा आहे? तर मित्रांनो थेंबथेंब पाऊस पडणं, भीज पाऊस पडणं, मूर पाऊस पडणं आणि जमिनीमध्ये ओलावा तयार होणं ही गोष्ट फार महत्वाची. त्याचप्रमाणे ड्रिपरचा प्रवाह कमी असणं म्हणजे आता आपल्याकडे तुम्हाला सांगतो की 2 लिटर किंवा 1 लिटरचा ड्रिपर वापरणारे सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात.
काही ठिकाणी आमच्याकडे उपसा जलसिंचन योजना आहे, आम्ही गोटखिणीला योजना केली, आमचे मित्र तिथं विनायकराव पाटील तात्या आम्ही ज्यांना म्हणतो की त्या संस्थेचे चेअरमन आहे, त्यांनी पूर्णपणे 1 लिटरचा ड्रिपर वापरलाय. कधीपासून ही स्कीम 2010 केली आहे, 2020 आहे, 10 वर्ष झाली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही बांबोळे गावामध्ये डॉक्टर लाल साहेबांच्या नावाने, म्हणजे की त्यांच्याकडे एक स्कीम आपण केलेली आहे, पोपटराव संपाळ साहेब म्हणजे तिथं ते चेअरमन आहे, तिथं सुद्धा आपण 750 एकराची स्कीम केली, 1 लिटरचा ड्रिपर वापरला. ही गोष्ट मित्रांना महत्त्वात येईल. आता पाणी व्यवस्था आमचा दुसरा महत्वाचा भाग आहे, खत व्यवस्था. शेवटी कसं आहे माहितीये का, खत व्यवस्थापन फार महत्व का महत्वाचं आहे, कारण त्या पिकाला मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडे तोडणीच्या वेळेला जे 40-45 हजार ऊस आहे, त्या ऊसामध्ये काय की त्या प्रत्येक ऊसाचं वजन वाढलं पाहिजे. ऊसाचं वजन तुम्हाला सांगितलं, 40 हजार ऊस आपण हिच्यावर सोपं म्हणून धरलं, 1 ऊस 2 किलो झालं 80 टन, 2.5 किलो झालं 100 टन, 3 किलो झालं 120 टन. आणि मित्रांनो, ज्याही शेतकऱ्याने 160, 165, 168 टनाचं उत्पादन करायचं, त्यांचा ऊस साधारणपणे 1-1 ऊस 4 किलोचा, म्हणजे सरासरीनं काही ऊस 5 किलोचे होते, काही 3 किलोचे होते, सरासरी 4 किलोचे होते, म्हणून उत्पादन म्हणजे ऊसाचं वजन वाढलं पाहिजे. आणि मी बऱ्याच वेळेला सांगतो की आमच्याकडे कोल्हापूरला तालमी असतं, तालमीमध्ये काय होतं की मुलं आहेत ती घातली जातात आणि ती सकाळ दुपार संध्याकाळ रगडून मेहनत करतात. आणि आपण असं ठरवलं की बाबा त्यांनी सोमवार ते रविवार बनकून मेहनत करायची, आणि आपण ठरवलं की सोमवार ते शनिवार त्यांनी मेहनत केल्यानंतर रविवारी आपण त्यांना आठवड्यातून एकदा, मग त्याच्यामध्ये दूध असेल, तूप असेल, खारीक असेल, खोबरं असेल, बदाम असेल, जर्दाळ असतील, त्या आठवड्यातून एकदा खायला घालायचे. ते पैलवान होतील का, 100 किलोचा, 150 किलोचा, महाराष्ट्र केसरी, हिंदुस्थान केसरी पैलवान अशा पद्धतीने तयार होईल का? नाही होणार मित्रांनो. मग त्याला काय करावं लागेल की तो ज्यावेळेला मुलगा ज्यावेळेला किंवा तो पैलवान जो असतो तो रगडून मेहनत करतो त्यावेळेला त्याला सकाळी आणि संध्याकाळी खायला द्यायला पाहिजे. यालाच आपण म्हणजे खुराक लावणं किंवा रतीब लावणं असं म्हणतो. ऊसाच्या बाबतीमध्ये मी नेहमी असं म्हणत असतो की माझ्या शेतामध्ये 1-40 हजार तोडणीच्या वेळेला असणारे ऊस हे पैलवान आहे. मग हे जर पैलवान असं करायचे असतील, त्यांचं वजन 3 किलो 4 किलो जर मला आणायचं असेल, तर प्रत्येक ऊस जर मला पैलवान करायचं असेल, त्या ऊसाचं वजन वाढवायचं असेल, तर त्याला मला रतीब लावावं लागेल, खुराक लावावं लागेल. आणि त्याला रतीब लावण्याचं, खुराक लावण्याचं जे तंत्रज्ञान आहे मित्रांनो, ते ठिबक सिंचन. दररोज पाणी, दररोज पाण्याबरोबर आपण खतं देऊ शकतो. आणि मग ऊसाला खतं किती लागतात जर तुम्ही विचार केला, तर 68 हंगामामध्ये आपल्याला शिफारशींची खत मात्रा आहे ती साधारणपणे नत्र स्फुरद पालाश, याची 400 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश अशी. त्याच्यानंतर पूर्व हंगामामध्ये 340, 170, 170 NPK असा डोस आहे. आणि सुरूसाठी जर म्हटलं तर 250, 115, 115. कदाचित हे डोसेस मराठवाडी आणि विदर्भासाठी थोडेसे वेगळे आहेत त्यांच्या शिफारशी, परंतु साधारणपणे हा डोस आहे. आणि याच्यामध्ये आपण जर आता हे पाण्याबरोबर जी खतं दिली त्याचा फायदा काय होतो की ठराविक मुलांच्या खोलीपर्यंत आपण पाणी देतो, आणि तेवढ्याच खोलीपर्यंत जर आपण अन्नद्रव्य दिली तर त्या प्रत्येक दिलेल्या अन्नद्रव्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. मित्रांनो, मला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगायची. पाटपाण्याखाली जर आपण विचार केला तर युरियासारखं खत जर आपण पाटपाण्यामध्ये दिलं, आपण फुकून दिलं आणि मागून जर पाणी दिलं, त्या खताची कार्यक्षमता किती असते मित्रांनो? फक्त 30-35% असते. पण तेच खत जर पाण्यामध्ये विरघळून आपण दिलं, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिलं, फर्टिगेशन किंवा आपण ज्याला न्यूट्रिगेशन म्हणतो तशा पद्धतीने दिलं, तर त्या खताची कार्यक्षमता 90-95% जाते. म्हणजे 3 गुण्या घालून 1 गुणी पिकाला मिळत होते, इथं घातलेल्या 3 गुण्या पिकाला उपलब्ध होतात. हा सगळ्यात महत्वाचा भाग. पुरोधाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहित असेल पाटपाण्याखाली त्याची कार्यक्षमता फक्त 20-25% आहे. पुरोध हा घटक जमिनीमध्ये लवकर स्थिर होतो, त्याची हालचाल होत नाही. मग स्फुरद जर आपल्याला ठिबक सिंचनामधून आपण दिलं, मग स्फुरद देण्यासाठी काय करतो? आपण फॉस्फरिक ऍसिडचा वापर करू शकतो, किंवा आपण तुम्हाला सांगतो 12-61-0 वापर आपण करू शकतो. त्याचा वापर जर केला तर आपल्याला अतिशय चांगलं, त्याची कार्यक्षमता सुद्धा आपल्याला 2-2.5 पट म्हणजे 50% करतात. पालाच्या बाबतीमध्ये सुद्धा जी 45-50% कार्यक्षमता पाट पाण्याखाली, ती आपल्याला 80-85% ठिबक सिंचनाच्या माध्यमातून, ठिबक सिंचनातून खतं देण्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा, पिकाच्या मुळाच्या कार्यक्षमतेमध्ये सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पाण्याबरोबर खतं विभागली जातात. आणि जी पिकांची मुळी आहे ती मुळी महत्वाची आहे. मुळींची खोली जर आपण पाहिलं तर ते आपण लक्षात घेतली पाहिजे. पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये ऊसाचं आपण 1 मीटर खोली जर विचार घेतली तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या 20 सेंटीमीटर खोलीमध्ये 60% मुळं असतात. त्याच्यानंतरच्या 20 सेंटीमीटरमध्ये 23.4%, म्हणजे साधारणपणे जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ 85% मुळं, 84-85% मुळं सुरुवातीच्या 40 सेंटीमीटरमध्ये असतात. मग मला सांगा पाणी आणि अन्नद्रव्य आपल्याला तिथेच दिली पाहिजे. म्हणजे 1/4 फुटाची खोली जर ऊस पिकाच्या मुळांची आपण पाण्यासाठी आणि अन्नद्रव्यासाठी जर मॅनेज करू शकलो तर पिकाचं उत्पादन चांगलं येतं. आणि इथेच एक लक्षात घ्या, इथेच आपल्याला कमी प्रवाहाच्या ड्रिपरचं महत्व लक्षात येतं. म्हणून 40 सेंटीमीटर खोलीपर्यंतच आपल्याला अन्न आणि पाणी, त्याचं नियोजन आपल्याला केलं पाहिजे. मग युनिफॉर्म आहे, सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये देता येतं. आता खतं द्यायची म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये उपकरणं कुठली कुठली असतात, तर सगळ्यात महत्वाचं असं आहे
की खत देण्याच्या उपकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की खत देण्याची टाकी ज्याला आपण बायपास टँक म्हणतो, त्याच्यानंतर व्हेंचुरी असते किंवा त्याच्यानंतर इंजेक्शन पंप, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात चांगलं म्हणजे व्हेंचुरीचा वापर करा. व्हेंचुरीचा वापर केल्यामुळे काय होतं की आपण द्रावण तयार केलं ते सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो ते कॉन्सन्ट्रेशन सारख्या प्रमाणात ठेवता येतं. आणि आता इथून पुढे लक्षात घ्या मित्र, सुरुवातीला आपण असं सांगायचो ठिबक चालू करा, अर्धा तास पाणी द्या, नंतर खत एक अर्धा तास द्या, नंतर परत अर्धा तास पाणी द्या. आता तसं नाहीये, आता आपण पाणी सुरू केलं तर पाणी सुरू केल्यापासून पाणी संपेपर्यंत सुरुवातीचे 5 मिनिटं सोडा, नंतर खत आणि पाणी पिकाला गेलं पाहिजे आणि त्याचा अतिशय चांगला उपयोग पिकाच्या दृष्टिकोनातून आपल्याला. आता ऊसासारख्या दीर्घायुषी पिकाचं आपल्याला खत व्यवस्थापन जर पाहायचं असेल तर त्याच्यामध्ये बेसल डोस फार महत्वाचा आहे. मित्रांनो काय लागतं, मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की सेंद्रिय कर्ब जोपर्यंत जमिनीचा वाढत नाही आणि पिकाच्या वाढीसाठी आपल्याला माहिती की रासायनिक अन्नद्रव्याचा विचार केला तर 18 प्रकारची अन्नद्रव्य लागतात. त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे आपल्याला वातावरणातून निर्माण होतात. मत्र स्फुरत पाला ज्याला आपण मुख्य अन्नद्रव्य किंवा प्रायमरी न्युट्रियंट किंवा मेजर न्युट्रियंट म्हणतो, त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सल्फर असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, पण सगळ्यात महत्वाचं कमी प्रमाणात जरी लागली तरी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असतात ती सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये झिंक असेल, मॅंगनीज असेल, तांबा असेल, मॉलिब्डेनम असेल, बोरॉन असेल आणि सगळ्यात महत्वाचं ऊसासाठी सिलिका आणि त्याच्यानंतर निकेल नावाचे सुद्धा अन्नद्रव्य आपल्या पिकाला लागतात. 18 अन्नद्रव्य लागतात. रासायनिक अन्नद्रव्य पिकाला योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध झाली पाहिजे हे जसं महत्वाचं आहे तसंच मी सांगितलं दर एकरी 10 टन अतिशय चांगलं कुजलेलं शेतकर हे प्रत्येक पीक घ्यायच्या अगोदर शेतामध्ये घातलं पाहिजे तरच तुमचा सेंद्रिय कर्व. त्याच्यानंतर हिरोळीची पिकं घ्या. त्याच्याबरोबर आणखी काय की आता आपण गंधकाची शिफारस केली आहे, 1 एकरी 24 किलो गंधक घातला पाहिजे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामधल्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याकडे 3 सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे. त्याच्यामध्ये लोह आहे, त्यासाठी आपल्याला फेरस सल्फेट वापरलं पाहिजे. किती वापरायचं? 10 किलो वापरायचं. फेरस सल्फेटमध्ये साधारणपणे 19% लोह असतं, ते 10 किलो एकरी वापरायचं. त्याच्यानंतर मॅंगनीज सल्फेट आहे ते सुद्धा 10 किलो वापरायचं. मॅंगनीज सल्फेटमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे 26% त्याच्यामध्ये मॅंगनीज असतं. आणि त्याच्यानंतर झिंक सल्फेट जे आहे ते साधारणपणे 8 किलो प्रति एकरी वापरायचं. झिंक सल्फेट या खतामध्ये किती जास्त असतं तर साधारणपणे त्याच्यामध्ये 23.3% एवढं जास्त असतं याचा वापर केला. आता याचं शेड्यूल आपण ज्या वेळेला तयार करतो त्यावेळेला पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पीक खत कसं घेतं, अन्नद्रव्याचं शोषण कसं करतं त्याप्रमाणे आपल्याला शेड्युलिंग करणं महत्वाचं आहे. आणि मित्रांनो आता सुरुवातीला कसं आहे, दर 15 दिवसांनी खत द्या, महिन्याने द्या किंवा आपण 5 महिन्याकरता 4.5 महिन्यामध्ये खत देत होतो, एकदम मोठी बांधणी झाली की त्याच्यानंतर फक्त शेतामध्ये पाणी, असं करून चालणार नाही. पिकाची वाढ जर साधारणपणे 12 महिने, 14 महिने, 16 महिने, 18 महिन्यापर्यंत होते तर ठराविक कालावधीपर्यंत आपल्याला ही खतं दिलीच पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण आता 68 पिकाचा जर विचार केला आणि मी सांगितलं की त्याचा डोस साधारणपणे किती आहे, 400, 170, 170 असा, आणि त्याचं जर नियोजन आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करायचं झालं तर काय केलं पाहिजे, सुरुवातीच्या 45 दिवसांमध्ये म्हणजे साधारणपणे पिकाची अन्नद्रव्य घेण्याची जी क्षमता असते किंवा जी पद्धत आहे त्याप्रमाणे आपण नियोजन केलं पाहिजे. सुरुवातीच्या 45 दिवसांमध्ये साधारणपणे 9% नत्र आणि स्फुरत दिलं पाहिजे, किती % आणि ते तुम्ही आठवड्यामध्ये किंवा 1 दिवसामध्ये डिवाइड करू शकता. नंतर पाला जे आहे ते साधारणपणे 7% दिला पाहिजे. त्याच्यानंतर 46 दिवसापासून 135 दिवसापर्यंत 45% नत्र दिला पाहिजे, 45% स्फुरत दिला पाहिजे आणि पाला साधारणपणे 30% दिला पाहिजे. त्याच्या 136 दिवसापासून 180 दिवसापर्यंत 28% नत्र आणि स्फुरत दिलं पाहिजे. त्याला पालाश हा 20% दिला पाहिजे आणि 181 ते 225 दिवसापर्यंत 13% नत्र आणि स्फुरत द्यायचं. त्याच वेळेला पालाश आहे तो 22% दिला पाहिजे. 226 ते 270 म्हणजे 9 महिन्यापर्यंत आपण कर घेऊ शकतो. तुम्ही 5% नत्र आणि स्फुरत द्या आणि यावेळेला पालाश, कारण पालाश पक्वतेसाठी लागतो, ज्यूस क्वालिटीसाठी लागतो, साखर तयार होण्यासाठी लागतो, त्यावेळेला आपण पालाश 21% दिला पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर मल्टीन्युट्रियंट, मायक्रोन्युट्रियंट, तुम्ही जीवाणू म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचे स्प्रे त्याच्यावरती घेऊ शकता. जीवाणू खतांचा वापर करू शकता. जीवाणू खतामध्ये तुम्ही अझो फॉस्फो वापरा, 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये घ्या, 15 दिवसानंतर ड्रेंकिंग करा लागणीनंतर. त्याच्यानंतर तुम्ही ऍसिडोबॅक्टर सारखं जे आहे 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये घ्या, स्प्रेइंग त्याचं करा 75 दिवसानंतर, अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतात. मित्रांनो आपल्याकडे सामूहिक उपसा जलसिंचन योजनावरती सुद्धा स्वयंचलित ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं गोटखिणीचं, जे 2010 मध्ये नेटाफिमच्या तर्फे त्या ठिकाणी उपसा जलसिंचन योजना केल्या होत्या. त्याच्यानंतर मी बांबवडीला स्कीम केलं, अशा साधारणपणे 7 ते 8 स्कीम अतिशय चांगल्या गेले अनेक वर्ष अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे, त्याचाही वापर आपण करा. स्वयंचलित ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर आपण करू शकता. त्याच्यानंतर नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याच, मला असं वाटतं, मला सांगायला आनंद वाटतो, किसान संवादवरती आपण नेटबीट जे टेक्नॉलॉजी आहे की स्वतःची बुद्धी असणारं पहिलं जे स्वयंचलित तंत्रज्ञान याच्या बाबतीमध्ये आपलं सेशन झालेलं आहे. तर मित्रांनो याचाही आपण वापर करा. नेटाफिम ही जगातली 1 नंबरची ठिबक सिंचन कंपनी आहे, या कंपनीच्या मार्फत
ठिबक सिंचन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. आज 114 देशामध्ये आपण काम करतोय. ठिबक सिंचन संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचं काम नेटापिनच्या माध्यमातून केलं. भाऊ, ठिबक असं लाव की ज्याचं साऱ्या जगात नाव. म्हणून नेटापिनच्या ठिबक सिंचनाचा तो वापर करा. विक्रीपूर्व विक्री पश्चात सेवा अतिशय महत्वाची आहे. ठिबक विकलं बसवलं याच्यावरती प्रश्न मिटत नाही. ही सेवा चांगली मिळाली पाहिजे आणि अनेक यशोगाथा ज्या माध्यमातून तयार होतात अशा ठिबक सिंचन पद्धतीचा आपण ठिबक सिंचन कंपनीचा निवड करा. कमी प्रवाहाचा डिपर वापरा. हे सगळं करून आपण काय केलं पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो, की आपल्याला जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर एक दोन गोष्टीच महत्वाच्या आहेत की इथून पुढे आपल्याला 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं. मग काय केलं पाहिजे, इथून पुढे लागण करू 5 किंवा 6 फुटांनी एक डोळा अथवा रोप. लक्षात घ्या मी काय म्हणतो, इथून पुढे लागण करू 5 किंवा 6 फुटांनी एक डोळा अथवा रोपानी अन्न आणि पाणी. मित्रांनो, फक्त ठिबकनी नेटाफिन मध्ये असल्यामुळं अन्न आणि पाणी फक्त नेटाफिन ठिबकनी असं मी म्हणेन. आणि उत्पादन घेऊ गऱ्या एकरी 100 टनानी, उत्पादन वाढवू गऱ्या एकरी टनाटनानी, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, मी नेटाफिन मध्ये काम करत असल्यामुळं एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं मला किसान संवाद यांचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची माहिती दिली या पिकांच्या बाबतीमध्ये, ठिबकच्या बाबतीमध्ये, ऊस किंवा कुठल्याही पिकाच्या बाबतीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या मिस कॉल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तो जर कृपा करून आपण लिहून घेतला तर मला आनंद होईल. आमचा मिस कॉल नंबर आहे 89 55 69 44 44 नेटाफिनचा मिस कॉल आहे पण महत्वाचा आहे आपणासाठी 89 55 66 44 03. टोल फ्री नंबरही आमचा आहे 1800 103 2000. परत एकदा सांगतो 1800 103 2000. मी अरुण देशमुख आपणाशी संवाद साधतोय. माझा नंबर सुद्धा आपण लिहून घ्या, कधीही आपण मला फोन करू शकता. शेतकऱ्यांसाठी काम करणं, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहणं हीच आपलं बीज असल्या कारणाने तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता 95 45 45 69 02. परत एकदा नंबर सांगतो 95 45 45 69 02. या भ्रमणध्वनी क्रमांकावरती तुम्ही मला संपर्क करू शकता. तर आतापर्यंत मित्रांनो तुम्ही माझं ऐकून घेतलं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण मला परत एकदा सांगायचं की कोरोनाची परिस्थिती आहे, सर्वांना आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. या महामारीवरती जर आपल्याला यश मिळवायचं असेल, विजय मिळवायचा असेल, तर आपण सामाजिक अंतर राखणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करणं, स्वच्छता राखणं हे महत्वाचं आहे. कारण आपण शेतकरी आहोत, आपल्याला प्रत्येक शेतामध्ये काम करावंच लागणार आहे. आपल्याला उत्पादन वाढवून, आपल्याला जगाचा पोशिंदा म्हणून, बळीराजा म्हणून या शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे इतरांना अन्नधान्य पुरवण्याची जबाबदारी आपल्याकडे. आपण मंडळी करत असलेल्या अपार कार्याला माझा स्वतःचा निश्चितपणे सलाम आहे. या ठिकाणी अतुल माने साहेबांनी मला बोलवलं, आपणाशी हितगुज करण्याची संधी किसान संवाद या माध्यमातून उपलब्ध करून त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मी माने साहेबांना विनंती करतो की काही प्रश्न असतील, की लाईव्ह काही प्रश्न आले असतील तर ते आपण मला जरूर विचारतो. आपल्या प्रश्नांची उत्तर मी द्यायला आभारी. धन्यवाद अरुणजी, फारच उपयुक्त आणि सविस्तर माहिती दिली तुम्ही ठिबक सिंचन ऊसामध्ये लागवडीसाठी. तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे शेखर फड साहेबांचा. त्यांचा प्रश्न असा आहे, जर 2 तास ठिबक चालवायचे असेल तर ठिबक मधून फर्टिगेशन हे किती वेळानंतर चालू करावे, बंद करावे? मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला आपण असं म्हणायचो की अर्धा तास म्हणजे आपण पाणी द्या, नंतर ठिबक खत द्या, नंतर अर्धा तास पाणी द्या. पण आता परिस्थिती बदलली, आपली कन्सेप्ट अशी आहे न्यूट्रिगेशन, ज्याला आपण म्हणतो अन्नद्रव्य व्यवस्थापन. इथून पुढे असं आहे की पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर खत गेलेलं, अन्नद्रव्य गेलेलं पिकाला चांगला. तर साधारणपणे 2 तासामध्ये सुरुवातीचे 5 मिनिटं फक्त आपण पाणी द्या, नंतर पाणी आणि खत द्या, आणि शेवटची 5 मिनिटं फक्त आपण पाणी द्या. आता खत सिंचन हीच फक्त संकल्पना महत्वाची आहे. अच्छा, पुढचा प्रश्न आहे परमेश्वर गोळे साहेबांचा. त्यांचा प्रश्न असा आहे की ठिबक सिंचनाचा वापर केला ऊस लागवडीसाठी तर उत्पन्न किती पट वाढतं? साधारणपणे कमीत कमी, म्हणजे आपण जर पाटपाण्याशी तुलना केला, कारण हे तुलनात्मक आहे, आपलं किती उत्पादन आहे. समजा ज्याचं 40 टन आहे त्याचं गॅरंटेड आपल्याला 60 टनापर्यंत जात. पण साधारणपणे की आपण नेहमीची शेतकऱ्याची शेती करण्याची पद्धत आणि ठिबक वापरल्यामुळं 30 ते 35% निश्चितपणे उत्पादनामध्ये वाढ. पुढचा प्रश्न आहे शेखर फड साहेबांचा. त्यांचा प्रश्न असा आहे की एनपीके व मायक्रोन्यूट्रियंट्स ठिबक मधून एकत्र देता येतात का? निश्चितपणे. आपल्याला काय करावं लागतं की जी स्प्रे ग्रेडला आपण जे मायक्रोन्यूट्रियंट वापरतो ते आपण ठिबक सिंचनामधून देऊ शकतो. साधारणपणे आपण ज्यावेळेला नत्र, स्फुरद आणि पलाश ही खतं आहेत, ही जर आपण वेगळ्या टँक मध्ये असतील, आपण एका वेळेला एक अन्नद्रव्य देणं चांगलं, पण मिक्स करायच्या नंतरामध्ये तुम्ही
म्युरेट ऑफ पोटॅश पांढऱ्या रंगाचं ते मिक्स करू शकता, आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते आपण वेगळी सुद्धा देऊ शकता किंवा एकत्र सुद्धा देऊ शकता, काही प्रॉब्लेम. धन्यवाद साहेब. पुढचा प्रश्न आहे आनंद रेणुसे साहेबांचा. त्यांचा प्रश्न आहे की उन्हाळ्यात किती तास चालवलं पाहिजे ठिबक सिंचन. आता ठिबक सिंचनामध्ये ड्रिपर किती अंतरावरती आहे तुमच्यामध्ये? साधारणपणे कसं आहे की 5 फुटावरती जर ड्रिप लाईन असेल आणि 40 सेंटीमीटर ड्रिपर असेल तर साधारणपणे 3,000-3,300 ड्रिपर आपल्याकडे येतात. आणि एका ड्रिपरचा प्रवाह किती आहे तर 2 लिटर प्रवाह असेल तर साधारणपणे एकरी आपल्याला जे पाणी लागतं उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं त्यावेळेला 24,000-28,000 लिटर लागतं. मग त्यावेळेला साधारणपणे 2.5 ते 3 तास आपल्याला ड्रिप चालवावा लागतो. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे विजय पाटील साहेबांचा. त्यांचा प्रश्न असा आहे की एकरी पाण्याची गरज किती लिटर असते? एकरी साधारणपणे हंगामनिहाय पाण्याची गरज बदलत असते. पावसाळ्यामध्ये साधारणपणे 10 ते 12,000 लिटर असते, हिवाळ्यामध्ये 15 ते 20,000 लिटर असते, आणि उन्हाळ्यामध्ये चांगल्या वाढीचं म्हणजे चांगलं पीक वाढलेलं असतं म्हणजे जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये 24 ते 28,000 लिटर प्रतिदिन प्रति एकर एवढी पाण्याची गरज ठिबकखाली उसाची असते. पुढचा प्रश्न आहे रुपेश मिसाळ यांचा. तर खत नियोजनात कुठल्या उपकरणाचा वापर केला पाहिजे? साधारणपणे मी सांगितलं की बाबा खत देण्यासाठी फर्टिलायझर टँक, वेंचुरी आणि इंजेक्शन पंप, याच्यामध्ये वेंचुरीचा वापर करणं चांगला आहे. त्याच्यामुळे काय होतं की साधारणपणे युनिफॉर्म आपण ज्याला म्हणतो एकाच कॉन्सन्ट्रेशनचं एकाच तीव्रतेचं खत पिकाच्या मुळाशी युनिफॉर्म म्हणजे सगळी सारख्या प्रमाणामध्ये देतात, वेंचुरीचा वापर करावा. दुसरा प्रश्न आहे राहुल राजोबा साहेब आहेत. त्यांचा प्रश्न आहे उसाला फवारणी कोणत्या स्टेज पर्यंत केली तरी चालेल? उसाला साधारणपणे 120 दिवसापर्यंत फवारणी केली तरी काही हरकत नाही. 4-4.5 महिन्यापर्यंत उसाला आपण मोठी बांधणी करतो तोपर्यंत, म्हणजे साधारणपणे आपण आता मल्टीन्युट्रियंट म्हणजे मल्टी मायक्रोन्युट्रियंट आणि मल्टी मायक्रोन्युट्रियंट वापरतो ते 40 दिवसाला 1 लिटर 100 लिटर पाण्यामध्ये, 60 दिवसाला 2 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये, 90 दिवसाला 3 लिटर 300 लिटर पाण्यामध्ये देऊ शकतो. पण आपल्याला आणखीन द्यायचं असेल तर आपण 120 दिवसापर्यंत आपण ही अन्नद्रव्य त्याच्यामध्ये स्प्रे करू शकतो निश्चित. धन्यवाद अरुणजी. अरुणजी मी आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. रामचंद्र देखणे साहेबांचा प्रश्न आहे हा. ठिबक सिंचनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे? ठिबक सिंचनामध्ये सर्वात महत्वाचा घटक मी सांगितलं की ड्रिपर आहे. हा ड्रिपर जर तुमचा चांगला असेल कारण ड्रिपरच्या माध्यमातून पिकाच्या मुळाचे अन्न आणि पाणी जातं, त्यामुळे ड्रिपरची निवड फार महत्वाची आहे. नळीची निवड करण्यापेक्षा ड्रिपरची निवड केली पाहिजे. म्हणून मी सांगितलं की अरीज किंवा मग आपल्याला ड्रिपनेट पीसी जर चढ उतार जमीन असेल तर त्या ठिकाणी ड्रिपनेट पीसीचा वापर आपण केला पाहिजे. धन्यवाद अरुणजी. तुम्ही खूपच सविस्तर आणि उपयुक्त माहिती दिली शेतकरी बंधूंना, त्याबद्दल तुमचे किसान संवाद तर्फे धन्यवाद. तसेच सर्व शेतकरी बांधूंचे सुद्धा धन्यवाद. आपण किसान संवादच्या माध्यमातून असेच नवीन नवीन विषय घेऊन भेटत राहू. धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद सर्व शेतकरी बंधूंचा, त्याच्यानंतर किसान संवाद यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांना धन्यवाद. आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.